आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जयहिंद सेल्स। परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचा पाठिंबा, सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आमदार रावलांचा आरोप। यंदा मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी, वातावरणाचा हा परिणाम, मक्यावर अमेरिकन लष्करी अळी, त्वरित कीटकनाशकाची फवारणी करा। धुळ्यात सुरत नागपूर महामार्गालगत असलेल्या सेवादास नगरात राहणाऱ्या राज्य राखीव दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरांची हात सफाई। ऊस तोडणीसाठी गुजरातमध्ये गेलेले खानदेशातील मजूर परतीच्या वाटेवर, पावसाने ऊसाचे नुकसान केले, ऊस तोडणी मजुरांच्या उत्पन्नात घट झाली। आणि खेलो इंडिया उपक्रमांतर्गत बास्केटबॉलची उत्तर महाराष्ट्र अजिंक्यपद आणि खो खो असोसिएशनची जिल्हा अजिंक्य स्पर्धा। परिवहन महामंडळाचे शासनाकडे हस्तांतरण करण्यात यावे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत। आमचे प्रथमदर्शनी काम बंद आंदोलन दिसत असले तरी प्रत्यक्षात सरकार आमची मागणी गांभीर्याने घेत नसल्यानं आम्ही दुखवटा पाळत आहोत। आज दुखवट्याचा 18वा दिवस आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून महामंडळ शासनाकडे हस्तांतरित करण्यासंबंधी चर्चा होऊ लागलीय। ही समाधानाची बाब आहे। कोणत्याही परिस्थितीत महामंडळाचे शासन सेवेस हस्तांतरण केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला। दरम्यान आंदोलक आक्रमक झाल्यामुळे आता आगारातून बस बाहेर पडत नाहीत। परिवहन महामंडळाचे शासनाच्या सेवेत हस्तांतरण करण्यात यावे अशी मागणी घेऊन 7 नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। प्रारंभी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे म्हणून प्रशासनाने निलंबनाच्या नोटिसा दिल्या, तर काही जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, पण तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत। 2 दिवसांपूर्वी प्रशासनाने प्रतीक्षा यादीवर असलेल्या उमेदवारांना बोलावून बस आगाराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कर्मचाऱ्यांनी गांधीगिरी केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका घेऊन निवेदन दिले। त्यानंतर सायंकाळी बसस्थानकाकडे जात असलेल्या 5 बसवर दगडफेक झाली, त्यामुळे चालक भेदरले। कालपासून मात्र एकही बस स्थानकाच्या बाहेर गेली नाही। कर्मचारी आंदोलनावर ठाम असताना माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी बसस्थानकाच्या आवारात जाऊन आंदोलक कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला। यावेळी आमदार जयकुमार रावल म्हणाले की आघाडी सरकार हे परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव करीत आहे। कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करण्याऐवजी डिसेंबरमध्ये चर्चा करू अशी भूमिका घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करीत आहे, पण आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत। सरकारला कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करण्यास भाग पाडू असा आत्मविश्वास आमदार रावल यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांच्यासोबत राजेश पानपाटील, भोला सगरे, रुपेश तायडे, संजय नंदवालकर, प्रमिला दीक्षित, RL जाधव, अप्पा ठोसर, विनोद पवार, ML ठाकूर, अमोल पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। तळागाळातील ग्रामीण कर्मचारी जे आहेत हे अडचणीमध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज त्यांच्या संपामध्ये आलो आहे। कर्मचारी महाराष्ट्राचे आहेत, मराठी बाणा आहे, आणि त्यांना वाकवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मराठी बाणा वाकणार नाही, आणि म्हणून हे सरकार जे आहे कल्याणकारी सरकार म्हणतात, मायबाप सरकार म्हणतात, पण हे सावत्रची वागणूक देणारं सरकार आहे। आज तारीख पे तारीख, म्हणजे आज तुम्ही 23 नोव्हेंबरला म्हणतात, आम्ही 20 डिसेंबरला बोलू, म्हणजे त्यांचं मनोबल खचवायचा प्रयत्न करतात, त्यांच्यामध्ये भेद करायचा प्रयत्न करतात। सरकारने जागं राहून आपली जी जबाबदारी आहे
तुम्ही ज्या पदावर बसलेत, ज्या जनतेसाठी बसलेत, त्या जनतेचा त्या कर्मचाऱ्यांचा विचार करून हा मार्ग लवकरात लवकर काढला पाहिजे. एका दिवसात 2-4 मीटिंग घेतल्या पाहिजे, पण काही दिवसात हा मार्ग काढला पाहिजे. हे जे वेळ काढूपणा आहे अत्यंत चुकीचं आहे. एखादा झोपलेला माणसाला जागवता येतं, पण कुंभकर्णाच्या झोपेमध्ये आणि झोपायचं सोंग जर कोणी घेत असेल ते चुकीचं आहे. आणि मग कर्मचाऱ्यांवर एवढा अन्याय करू नका. दरम्यान बुधवारी धुळे बसस्थानकाच्या आवारात कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि मागण्यांबाबत घोषणा दिल्या. कोणत्याही परिस्थितीत आम्ही महामंडळाचे शासनाकडे स्थलांतर करण्यास सरकारला भाग पाडू. मागणीसाठी आम्ही आंदोलन करीत असताना काही जणांवर निलंबन करण्यात आले. शासनाने आमच्या प्रामाणिक सेवेचे ते बक्षीस दिले असे आम्ही समजतो. आज काम बंद असल्याने आम्ही संप केला असे दिसत असले तरी आमच्या दृष्टीने आम्ही दुखवटा पाळत आहोत. सरकारने कर्मचाऱ्यांवरील निलंबन मागे घ्यावे, महामंडळाचे शासनाकडे वर्गीकरण करावे आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते द्यावेत अशी अपेक्षा आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. दुखवट्यासाठी आज आमच्या दुखवट्याचा हा 18वा दिवस आहे आणि कुठेतरी आम्हाला अशा जागृत झाल्या आहे की प्रशासकीय स्तरावर विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा सत्र सुरू झाले, परंतु आम्ही विलिनीकरणावर ठाम आहोत. तरी या शासनाला आमची विनंती आहे की आमचा एकमेव हा विलिनीकरणाचा मुद्दा, यावर त्यांनी चर्चा करावं आणि आमच्या मागण्या मान्य करून लोकांना वेठीस न धरता संपामध्ये संप मिटवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावं. एवढं हा आज 18वा दिवस हा दुखवटा म्हणून आम्ही पाळत आहोत. कुठल्याही प्रकारचा संप नाही आहे, परंतु हा अप्रत्यक्ष दुखवटाच आहे. परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे, त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणारे सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत. बस बंद असल्यानं पर्यायी यंत्रणा उभारण्याची सूचना शासनाने उपप्रादेशिक परिवहन विभागास केली आहे, पण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून काहीही हालचाली होताना दिसत नाही. पर्यायी व्यवस्था करून प्रवाशांची लूट थांबवावी अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीनं केली आहे. पक्षाध्यक्ष भालचंद्र सोनगत यांच्या नेतृत्वात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परिवहन महामंडळाचे शासनाकडे हस्तांतरण करावे अशी मागणी घेऊन 7 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. बस बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी प्रवासी वाहतूक यंत्रणेची मदत घ्यावी लागत आहे, पण नागरिकांना बसचा पर्याय नाही हे माहीत असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणारे जास्तीचे पैसे आकारत आहेत. काही मार्गावर तर दुपटीपेक्षा जास्त पैसे मागितले जात आहेत, त्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. बस बंद असताना उपप्रादेशिक परिवहन विभागाने पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचना केली, पण गेल्या 18 दिवसात कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण झाली नाही, त्यामुळे खासगी वाहन चालक प्रवाशांकडून जवळपास दुप्पट पैसे आकारत आहेत. प्रवाशांची लूट थांबवावी अशी मागणी करीत बहुजन रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची वाहतूक धोकेदायक पद्धतीने केली जात आहे असेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. शिष्टमंडळाचे नेतृत्व भालचंद्र सोनगत यांनी केले. बदलत्या वातावरणामुळे यंदा मक्याच्या पोग्यात अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मक्यावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार आहे, शिवाय उत्पादनात घट येईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता कोणते पीक घ्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. दरम्यान कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी सांगितलं की वातावरणाच्या बदलाचा हा परिणाम आहे. मक्यावरील अळी ही अमेरिकन लष्करी अळी आहे, ती नियंत्रित करण्यासाठी तातडीनं कीटकनाशकांची फवारणी करावी. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सुरक्षित पीक म्हणून मक्याचे उत्पादन घेतात, पण यंदा मक्याचा पोगा तयार होऊन दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होत असताना पोग्यात अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी मक्याची पेरणी केली. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरणामुळे मक्याच्या पोग्यात अळीचा प्रादुर्भाव होत आहे. आता मक्यावर कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे झाले आहे. फवारणीमुळे आता मका उत्पादनावरील खर्च वाढणार आहे. अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, तसेच मक्याच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मक्याचे उत्पादन घेतले तर दर अपेक्षित मिळेल की नाही याची देखील भीती शेतकऱ्यांना आहे. 1200 रुपये ते 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. या पोग्या अळीमुळे मक्या बसायला सुरुवात झालेली आहे, कारण या आता शेतकऱ्याने कुठल्या तरी
पिकाकडे वळायचं, कुठल्याही पिकावर आता फवारणी केल्याशिवाय नाही, तर आधी मक्याला फवारणी लागायची नाही. आता या ढगाळ वातावरण 10 दिवसापासून असल्यामुळे शेतकऱ्यांना आता फवारणी दोन दोन करूनही अजून वातावरण तसंच आहे आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे मक्यावर आणि कुठल्याही पिकावर आता बोंडअळी जवळजवळ 90% चाललीच आहे. दरम्यान धुळे शहरातील कृषी महाविद्यालयाच्या संशोधन विभागातील शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी सांगितले की बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला आहे. मका पीक सुरक्षित मानले जाते पण यंदा त्यावरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांनी घाबरू नये, मक्यावर दिसणारी अळी ही अमेरिकन लष्करी अळी आहे. ती नियंत्रित करण्यासाठी पहिली फवारणी केल्यानंतर 30 दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी. तसेच खरीप हंगामात ज्या क्षेत्रात मका घेतला असेल त्या क्षेत्रात पुन्हा रब्बी हंगामात मका घेणे टाळावे. मक्याचीच पेरणी करायची असेल तर खोलवर पेरणी करावी. पेरणीनंतर 15 दिवसात कीटकनाशकाची फवारणी करावी असेही शास्त्रज्ञ पंकज पाटील यांनी सांगितले. ज्यांची लागवड मक्याची रब्बीमधली बाकी आहे त्यांनी लागवड करण्याच्या आधी खोल नांगरटी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खरीपमध्ये ज्यांनी मका घेतला आहे अशा ठिकाणी त्यांनी मका घेऊ नये, किंवा ज्यांचा मक्यावर मका हा जर आला तर ह्या अळीचा प्रादुर्भाव निश्चितच जास्त पट्टीने तुम्हाला जाणवणार आहे. तर याच्यासाठी आपण जमीन अशी निवडावी की ज्या याच्यामध्ये तुम्ही सूर्यफुलचं किंवा भुईमुगाचं पीक घेतलं आहे अशा ठिकाणी जर तुम्ही जर मक्याची लागवड केली तर निश्चित या अळीच्या नियंत्रणात मदत होईल. त्याचबरोबर मका लावताना त्याच्यामध्ये आंतरपिकाचाही आपण आंतरपिकही त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि आपण बघतो आहे साधारणतः ही अळी जी आहे ती लावल्या 5-6 दिवसामध्ये आपल्याला दिसते, तर त्याच्यासाठी आपण 2 फवारण्या सजेस्ट केल्या. एक तर 15 दिवसांनी एक फवारणी करणे, लागवडीनंतर 15 दिवसांनी आणि लागवडीनंतर 30 दिवसांनी दुसरी फवारणी करणे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे
चार हप्ते ऍडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-82-111, 295-311. मोबाईल 94-2-4-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महाराष्ट्रात राहत असलेल्या मुस्लिम धर्मियांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती फारशी चांगली नाही. अन्य मागासवर्गीयांप्रमाणेच मुस्लिम देखील मागास आहेत. मुस्लिमांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षणाच्या अनुषंगाने सोयी सवलती दिल्या पाहिजेत अशी मागणी आमदार फारुख शाह यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मदत केली आहे, तेव्हा आता मुस्लिमांच्या मागणीसाठी मराठा समाजासह अन्य समाजांनी देखील पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केली. राज्यातील धनगर समाजापाठोपाठ मराठा समाजाने आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्याचवेळी आता मुस्लिमांसाठी देखील आरक्षणाची मागणी होऊ लागली आहे. या संदर्भात धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी सांगितले की महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मियांचा म्हणावा तसा आर्थिक आणि सामाजिक विकास झालेला नाही. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिमांनी सहकार्य केले. सरकारने कुणाला आरक्षण द्यावे की देऊ नये याबाबत मुस्लिमांचे काही म्हणणे नाही, पण अन्य समाजाप्रमाणेच मुस्लिम देखील सामाजिक आणि आर्थिक पातळीवर फारसे विकसित झालेले नाहीत. अनेक मुस्लिम कुटुंब अन्य मागासवर्गीयांप्रमाणेच जीवन जगत आहेत. माणूस म्हणून मुस्लिमांना देखील सन्मानाने जगता आले पाहिजे, त्यासाठी मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे आमदार फारुख शाह यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघा, मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती किंवा शैक्षणिक परिस्थिती अत्यंत हलाकीची झालेली आहे. आणि जर मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही मुस्लिम समाजाला नोकरीमध्ये आणि शिक्षणमध्ये त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची महत्त्वाची मागणी आहे. धुळे शहरातील सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या संत सेवादास नगरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. घरातील कपाट आणि अन्य वस्तूंची तोडफोड करून 30,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोख 70,000 रुपये चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे ही चोरी राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत असलेल्या चंद्रशेखर गवळी यांच्या घरी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरात बोटांचे ठसे घेतले. लवकरच चोर गजाआड केला जाईल असा आत्मविश्वास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी व्यक्त केला. धुळे शहराच्या निरनिळ्या भागात कुलूपबंद घरांमध्ये चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्या प्रमाणात चोऱ्या होतात त्या प्रमाणात त्या उघडकीस येत नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सुरत नागपूर महामार्गालगत असलेल्या सेवादास नगरात राज्य राखीव पोलीस दलाच्या सेवेत असलेले चंद्रशेखर गवळी राहतात. कौटुंबिक कारणास्तव गवळी हे सर्व सदस्यांसह बाहेर गावी गेले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावाने पाहिले तेव्हा चंद्रशेखर गवळी यांच्या घराच्या दरवाजाची कडी कोंडा तुटलेला दिसला. त्यांनी लगेचच शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली. तपासणी केल्यानंतर चोराने गवळी यांच्या घरातील कपाट आणि अन्य साहित्याची तोडफोड केल्याचे दिसले. कपाटात असलेले रोख 70,000 रुपये आणि 30,000 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने बेपत्ता असल्याचे दिसते, अशी माहिती गवळी यांनी दिली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच विशेष पथकाने गवळी यांच्या घरातील हाताचे ठसे घेतले. लवकरच चोर गजावाड होईल असा आत्मविश्वास निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केला. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. आनंदोत्सव आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. धुळे शहरातील एकमेव MI कंपनीचे अधिकृत भव्य AC शोरूम सोबत घराला शोभेल असा TV घ्या. तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा मोबाईल आणि तितकाच आकर्षक लॅपटॉप घ्या. मोबाईलची खरेदी करताना कव्हर आणि गोरिला ग्लास फ्री मिळवा. 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळवा. MI मोबाईल TV खरेदीसाठी फायनान्स सुविधा. क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करताना 10% कॅशबॅक मिळवा. बजाज फायनान्स 0% व्याज दरानं. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह, HDFC बँकेची फायनान्स सुविधा.
त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, जयहिंद सेज जयहिंद कॉलेज समोर देवपूर धुळे, मोबाईल क्रमांक 88055 20 555. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148 77 670 021 48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड धुळे. दूरध्वनी 025 62 237 287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50 ते 70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50 ते 70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात, 83 291 96 686. पंकज धात्रक, 94030 85 488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. ऊस तोडणी संपल्यानंतर गुजरातमध्ये गेलेले खान्देशातील मजूर आता परतीच्या वाटेवर आहेत. यंदा जास्तीचा पाऊस झाला, त्यामुळे ऊसाचे देखील नुकसान झाले. परिणामी ऊस तोडणीतून फारशी मिळकत झाली नाही. आता गावी परतल्यानंतर उत्पन्न वाढावे म्हणून काहीतरी जोड व्यवसाय करू, अशा प्रतिक्रिया परतीच्या वाटेवर असलेल्या ऊस तोडणी मजुरांनी व्यक्त केल्या. खान्देशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील अनेक मजूर ऊस तोडणीसाठी गुजरातमध्ये जातात. दिवाळीच्या सुमारास ऊस तोडणी सुरू होते. आता बऱ्याचशा शेती क्षेत्रातील ऊस तोडणी पूर्ण झाली, त्यामुळे गुजरातमध्ये गेलेले ऊस तोडणी मजूर आता कुटुंब कबिलासह घरी परत आहेत. धुळे शहराजवळून जात असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर ऊस तोडणी मजुरांचा तांडा परतताना दिसत आहे. परतत असलेल्या मजुरांना विचारणा केल्यानंतर त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. जास्तीच्या पावसामुळे ऊसाच्या क्षेत्राला हानी पोहोचली. बराच काळ शेतात पाणी साचून राहिल्याने ऊस खराब झाला, उत्पन्नात मोठी घट झाली, शिवाय ऊसाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला.
साहजिकच पुरेशा प्रमाणात ऊस तोडणी झाली नाही म्हणून आमचे उत्पन्न घटले. यंदा जास्तीचे पैसे मिळाले नाहीत तेव्हा घरी परतल्यानंतर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी काहीतरी जोड व्यवसाय करावा लागेल असे म्हणत ऊस तोडणी मजुरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय ऊस तोडणी मजुरांसाठी दिल्या जात असलेल्या सोयीसुविधा ह्या केवळ कागदोपत्री असतात, प्रत्यक्षात मजुरांपर्यंत सुविधा पोहोचत नाही असेही मजुरांनी सांगितले. ऊस तोडणीचे काम अनेक वर्षांपासून करीत असल्याने पुढील वर्षी देखील ऊस तोडणीसाठी जाणार असे एका मजुराने सांगितले. खेळामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो, स्पर्धेत कौशल्याचं प्रदर्शन करीत स्पर्धा यशस्वी करा असा संदेश मान्यवरांनी बास्केटबॉल खेळाडूंना दिला. धुळे शहरातील क्युमेन क्लबच्या मैदानावर सोमवारी उत्तर महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 12 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तसेच धुळे शहरातील गरुड मैदानावर खो खो असोसिएशनतर्फे स्पर्धा घेण्यात आली. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत बास्केटबॉल असोसिएशनतर्फे उत्तर महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. क्युमेन क्लबच्या मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेत धुळे, शिरपूर, पाचोरा, पारोळा, भडगाव या भागातील सुमारे 12 संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्या संघास 5,000, उपविजेत्या संघास 3,000 रुपयांचे तर तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या संघास 1,000 बक्षीस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. खेळाडूंनी खेळाचे प्रदर्शन करावे. स्पर्धेत कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी पराभूत होणार, पण आपला खेळ स्वतःबरोबरच प्रेक्षकांना आनंद देणारा ठरला पाहिजे अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत जिल्हा खो खो असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा घेण्यात आली. धुळे शहरातील गरुड मैदानावर खो खो असोसिएशनचे ॲडव्होकेट सुनील जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ खो खो मार्गदर्शक माधवराव पाटील, क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, रतन लिगाडे, राजेंद्र महाले, डॉक्टर एस टी पाटील, डॉक्टर महेश घुगरी, पंढरीनाथ बडगुजर, हेमंत भदाणे, आत्माराम बोधीकर, गुरुदत्त चव्हाण, हसमुख शहा, अनिल संचेती, भरत ठाकूर, अमोल थोरात, अविनाश वाघ, नितीन चव्हाण, आनंद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत धुळ्यातील शिवशक्ती क्रीडा मंडळाने अजिंक्यपद राखले. नळढाणा येथील ग्रामीण विकास मंडळाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत पंच म्हणून सागर माळी, किरण शिंदे, भावेश अहिराव, दर्शना चौधरी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस डी बावीसकर यांनी केले. धुळे शहरासह जिल्ह्याचं बुधवारी कमाल तापमान 33.0 तर किमान तापमान 17.5 सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 86 तर दुपारी 50% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडो वूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जयहिंद सेल्स. परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचा पाठिंबा, सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आमदार रावलांचा आरोप. यंदा मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी, वातावरणाचा हा परिणाम, मक्यावर अमेरिकन लष्करी अळी, त्वरित कीटकनाशकाची फवारणी करा. धुळ्यात सुरत नागपूर महामार्गालगत असलेल्या सेवादास नगरात राहणाऱ्या राज्य राखीव दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरांची हात सफाई. ऊस तोडणीसाठी गुजरातमध्ये गेलेले खान्देशातील मजूर परतीच्या वाटेवर, पावसाने ऊसाचे नुकसान केले, ऊस तोडणी मजुरांच्या उत्पन्नात घट झाली. आणि खेलो इंडिया उपक्रमांतर्गत बास्केटबॉलची उत्तर महाराष्ट्र अजिंक्यपद आणि खो खो असोसिएशनची जिल्हा अजिंक्य स्पर्धा. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।